क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि आदरणीय महात्मा फुले यांच्याच्या मी वंदन करते आणि माझ्या मनोगताला मी सुरुवात करते. आताच आपले आपण म्हणतो 50-50%, 60% पुरुष बोलून झाले, फक्त 20% आपण महिला बोललो, त्यामुळं बोलण्याची संधी मला दिली त्याबद्दल पुन्हा एकदा संयोजकांचे आभार. आज आपण आदरणीय संजय शिंदे सर यांचं कौतुक सोहळा या ठिकाणी सादर केला, पण अजूनही संजय या शब्दाला महाभारतात खूप मोठं स्थान आहे. संजय तुम्हाला माहीत असेल कुरुक्षेत्रावर झालेल्या सगळ्या घडामोडी आपल्या राजाला सांगत होता, म्हणजे एवढी मोठी दूरदृष्टी त्या संजयकडे होती आणि ते संजय रूपी प्राचार्य आज आपल्याला लाभलेले आहेत हे आपलं मोठं भाग्य समजावं. बऱ्याच वेळा मला म्हटलं गेलं की नंदुरबार आणि सातारा हा संबंध कसा काय झाला, तर सातारामध्ये एम ए एज्युकेशनच्या सगळ्या जागा फुल झाल्या, मला तिथं जागाच राहिली नाही, पण जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालय या सातारच्या सावित्रीच्या लेकीला मात्र जागा मिळाली, त्याबद्दल मी आदरणीय संजय शिंदे सर यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि अशी ही नंदुरबार आणि साताराची नारजुरी आमचे मित्र आदरणीय देवेंद्र बोरसे सर यांना मी विनंती केली की तुमच्या तिथं मिळेल का मला ॲडमिशन, आणि ते म्हणजे मी शिंदे साहेबांना विचारतो आणि त्यांनी मला सहजच तिथे ॲडमिशन दिलं. म्हणजे सगळेच आश्चर्यचकित झाले की साताराहून स्वतः मॅडम इथं नंदुरबारला आलेत, पण आपल्या विद्यापीठाचं गीत आत्ताच आपण ऐकलं, निरंतर ज्ञानाची साधना, आणि ही निरंतर ज्ञानाची साधना जशी आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी करत असतो तशी स्वतःसाठीही केली पाहिजे आणि पुढील प्रगती केली पाहिजे. आपल्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचं नावही तसंच किती छान आहे बघा, जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालय, म्हणजे ही जिजामाता माऊलीनं जसे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं तशीच ती आपल्या सर्वांनाही या ठिकाणी घडवत आहे. आणि त्या जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील जी माऊली आहे ती संजय शिंदे साहेबांच्या रूपात आपली सावली आपल्या सर्वांवर ठेवत असते. आदरणीय शिंदे सरांना मी मनपूर्वक त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि मला इथं बोलण्याची संधी उपलब्ध दिली याबद्दल संयोजकांचे आभार मानते. आणि आपण सगळे गुरुवरी आहोत बघा, आपण आपल्या लेकरांचे गुरु आहोत, पण आपल्या गुरूंचे जे गुरु आहेत त्यांना काय म्हटलं जातं बघू, महागुरु म्हटलं जातं आणि आपले महागुरु साक्षात समोर बसले, त्यामुळं आपल्याला नक्कीच कशाचीही भीती नाही. अशा महागुरूंना मी पुन्हा एकदा वंदन करते आणि माझ्या वाणीला विनंती, धन्यवाद.